नमस्कार, मराठी आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली इच्छा, राष्ट्रवादीत होणार मोठे केरबदल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच राज्याचं विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, मला संघटनेत कोणतंही पद द्या, मी त्या पदाला योग्य न्याय देण्याचा शब्द देतो, असे रोखटोक विधान अजित पवारांनी केले होते. अजित पवारांच्या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही ओबीसी प्रदेशाध्यक्ष निवडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. एवढेच नाही तर अजित पवार म्हणाले, मी सत्तेतील अनेक पदे सांभाळून झाली आहेत. मागील 32 वर्षात मी आमदार खासदारकीसह अनेक पद भूषवली. आता पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली तर त्यात वाईट काय आहे, असे अजित पवार म्हणाले. वेगवेगळ्या घटकांना संधी मिळाली पाहिजे. माझे मत मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडले आहे, आता निर्णय पक्षाने घ्यावा. छगन भुजबळ काय चुकीचे बोलले, त्यांनी त्यांचे मत मांडले आहे, आता यावर पक्ष निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्याचबरोबर पुढे अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत मी प्रवासात गप्पा मारल्या, त्यांच्या काही योजना आहेत त्या जाणून घेतल्या. कर्नाटकात काही ओळखीचे लोक आहेत, ते सांगत होते कर्नाटकात महिलांना बसेस फ्री असल्याने पुरुषांना जागा मिळत नाही, मुला मुलींना शाळेत जायला जागा मिळत नाही. जे तिकीट काढणार आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. काही योजना निवडणुका जिंकण्यासाठी असतात तर काही योजना जनतेच्या भल्याच्या असतात. काही योजना घोषित करून मागे घ्याव्या लागतात. योजना देताना राज्याची आर्थिक क्षमता असली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा.